घेत करायला. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आज आता सकाळपासून निस्ती धावपळ चालली, डब्बे करायचे, सकाळचे कामं आवरायचे. आणि आज थोडंसं घराच्या इकडच्या वरच्या बाजूला काम कंप्लीट झाल्यामुळे इकडची साफसफाई केली, थोडी प्लॉट साफ केला. खाली खूप राडा पडलेला होता, तर असं हळूहळू आता एक बाजू स्वच्छ करीत राहायची, म्हणजे मग थोडंसं रिलॅक्स पटकन होईल जरा. म्हणजे असं खूप घाण झालेलं ना मला, म्हणजे कधी वाटत होतं नाही तरी कंप्लीट होईल. आणि मग एक बाजू मी साफ करायला लागेल, तर ह्या बाजूनी सकाळपासून केलं आहे आज. आणि थोडंसं सरपण होतं ते तोडलेलं, झाडाचे वगैरे फांद्या वगैरे तोडलेले त्यांनी, तर ते पण इकडं आणून टाकले मी. तर ते पण बघा, ते पण मी थोडंसं जेवढं जमलं तेवढं शूट केलं आहे. अथर्व होता तोपर्यंतच मला शूट करता आलं. ते वळू जातीय, खाली वळू जातीय. आता इथून उडी मारणार आहे, हळूच मार. हा जय हनुमान म्हणलं खाली वाज. काय किती कंटाळा, चालली म्हणून चालली खाली. आता राहू दे, आता स्वयंपाक झालाय. भांडे राहिले फक्त इकडचे, भांडे घासायचे ते एवढे, बरंचसं राहिलंय आणखी. तरी आता लोणचं हलायचं बंद केलं, इतकं छान मुरलंय. तुम्हाला दाखवते मी की किती छान मुरलंय लोणचं. हे बघा, पाहूनच एकदम असं तोंडाला पाणी सुटतंय की नाही, मस्त. हे नंतर म्हणजे त्याच्यात काही म्हणजे सारखं काढायची वेळ येऊ नये म्हणून मी याच्यात टाकलं आहे काही इकडं, आणि याच्यात पण आहे भरणीत. हे ते सीताफळं आलेत, आणि हे कामाच्या ह्याच्यात त्याच्यात लक्षातसुद्धा नाही. तर मी मगा म्हणजे सकाळी ज्यावेळेस तिकडे गेले ना बाहेर साफ करायला, तर 2-3 सीताफळं असे पिकलेले गळून पडले होते खाली. आणि झाडाला पण असे एकदम पूर्ण पिकलेले 2 निघले, त्याच्यातलं 1 खराब निघलं आणि 1 थोडंसं चांगलं निघलं. तर बघा किती छान. आता हे सीझनसुद्धा नसतो पण कसं काय येते काय माहिती, मध्येच पाणी असतं त्याला एवढंच आहे की बोरचं पाणी भेटतं. आणि हे पण आता हे बघा, हे आता 2-4 दिवसात पिकलंच, हे पण बरंच मोठं झालं आहे आणि लागले आहेत त्याला भेगा पडायला. गेट उघडंच ठेवलं आहे, गेट लावायला चालली आता. गेट लावते आणि बघा किती मोठं सरपण आलं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा एवढं आणले, एवढं सगळं घेऊन आले. आणि आता गेट लावते आणि कपडे धुवायला जाते, भांडे घासते, कामं राहिलेत बऱ्यापैकी आणखी. त्याआधी वरती कामवाले आलेले आहेत ना, त्यांना पाण्याचा एक हंडा भरून आणून देते आणि नंतर भांडे घासते. माझे एक वेळ जाऊन आले पण लाईट गेलेली होती, आता आली लाईट. आता त्यांना पाणी देते आधी. आणि पाणी आणायला गेले तर पाणी तर काय भेटलंच नाही मला, कारण त्यांचा पाण्याचा स्टॉक संपला होता म्हणले, त्यामुळं पाणी भेटलं नाही. आणि मग आल्यानंतर मग वट्यावरचे सगळे जे भांडे घासलेले होते ते आधी रॅकला लावले आणि नंतर मग भांडे घासून घेतले, कारण सकाळपासूनचे म्हणजे चहापासूनचे किंवा सकाळचे स्वयंपाकाचे डब्याचे सगळे भांडे तसेच होते घासायचे. मग एकदमच भांडे घासून घेत असते मी. आणि तेलाची किटली, ते सगळे भांडे मी घासायला घेतले, कारण तेलाची किटली कसं असतं म्हणजे 8-10 दिवसातून एकदा घासलेच गेली पाहिजे असं माझं स्वतःचं मत असतं, कारण थोडीशी कशी तेलकट चिकट झाली तर मग थोडीशी साफसुथरे असले भांडे म्हणजे मग आपल्याला पण म्हणजे यूज करायला पण कंटाळा येत नाही, किंवा असं पाहताना हे करताना ते अशी एका साईडने असं म्हणजे कडीनी जे आपल्या कडा असतात ना म्हणजे त्या कडी असती ना धरायची, तर त्याच्या साईडने जास्त असं तेलकट होतं त्याचं. आणि ते जर जास्त दिवस जर नाही घासली तर मग जास्त असं घट्ट बसतं ते, त्यामुळं असे पटकन 8-10 दिवसातून मी तेलाची किटली पण घासून काढत असते. तर असं असे भांडे घासायचं काम चाललं होतं. आणि आता सध्या तर काय अजून पाण्याचं काय नळ चालू नाही किचनमधला, त्यामुळे हेही काही अशा पद्धतीने एका बकेटमध्ये पाणी मी असं स्टॉक करून ठेवत असते आणि नंतर मग ते भरून घ्यायचं आणि मग भांडे घासायला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने चाललं आहे. आणखी आय होप की लवकरात लवकर होईल आता,
कारण आलंय होत आवरत आणि प्लंबरचं काम एकदा सुरू झालं म्हणजे मग ते नळ चालू होईलच, कारण प्लंबिंग झाल्याशिवाय ते किचनमधला पाण्याचा सोर्स चालू होणार नाही हे नक्की आहे तेवढंच, त्यामुळं चाललं आहे असं। तर ह्या पण भांड्याची जाळी जी रिकामी करून घेतली आणि नंतर मग सगळे भांडे पटपट पटपट असे धुवून घेतले, कारण दिवसभर काम आपण करत राहिलो ना जेवढं तरी तेवढं कमीच असतं। तर हे बघा आणि मिक्सरच्या भांड्याचं काय झालं, तो मधला जो तुकडा असतो तो मोडला होता आणि मग तो काढून टाकला, कारण म्हणलं आपण जर काही बारीक करायला लागलो तर ते मध्ये जर आलं तर ते कचकच लागू शकतं, तर त्यामुळे ते सगळंच काढून टाकलं आणि नंतर मग भांडे घासले, कारण ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं। तर अशा पद्धतीने चाललेले असतात माझे कामं। आणि बाकी कसं म्हणजे हे बाकीचे दिवसभरात कामं कधी होऊ शकतात, पण कपडे भांडे हे एकदा ओटा स्वच्छ असला ना दिवसभर म्हणजे मग असं घरात कामं आवरल्यासारखं जाणवतं। सध्या फरशा पुसणं वगैरे हे काही जास्त मी डेली करत नाही, कारण धूळच आहे सध्या तेवढी। आणि भांडे घासून झाल्यानंतर मग जाळीने थळून साईडला ठेवली आणि ओटा तसाच राहिलेला होता पुसायचा सगळाच, तर तो सगळा स्वच्छ असा पुसून घेतला। आणि सध्या कसं म्हणजे वरवरच कामं चालू येतं, नाहीतर मग आषाढ महिना लागला की मग आमच्या इकडं नेहमी म्हणजे सगळ्या बायका म्हणत असतात आता आखाडा काढायचा, मग सगळी साफसफाई किचनची करायची, भांडे घासायचे, सगळी धूळ काढायची, कारण या दिवसामध्ये खरं तर पाऊस चालू होत असतो, पण यावर्षी आणखी पाऊससुद्धा चालू नाही, सुरुवातच झाली नाही पावसाला, पण पाऊस पडून अशी धूळ चोपती आणि नंतर मग आषाढ महिन्यामध्ये सगळे भांडे घरातले घासून मग किचन सगळं पूर्ण साफ केलं जातं। पण यावर्षी अजून काही तसं नाही बी, आणि माझ्याकडं तर ऑप्शनच नाही, कारण आमच्या तर कामाचंच अजून एंड झालेलं नाही, त्यामुळं मी तर काय आवरू शकणार नाही, त्यामुळे हे आत्ता सध्या हे रोजचेच कामं चाललेले आहेत आणि आत्ता सध्या रोजच्याच कामांना म्हणजे महत्त्व द्यायचं आणि हे कामं थोडे लेट करायचे। तर अशा प्रकारे आता हे भांडे घासून झाले माझे सगळे, हे बघा किती वटा आणि सगळं क्लिनिंग झाल्यानंतर बघा किती छान असं प्रसन्न वाटायला लागलं नाही मस्त। चला आता भांडे घासले, वाटा पुसला, सगळे कामं आवरले, अजून कपडे राहिलेत, पण आता आधी हे करते हे कामं करून मी आज सकाळपासूनच व्हिडिओ शूट करून आत्ता एडिटिंग करणार आहे, लगेच अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे आत्ता आधी हे कामं सगळे बाकी थांबवते, आता एडिटिंग करते नंतर मग व्हिडिओ अपलोड करते। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, आणि हा लाईक कमी येतात, सबस्क्राईब पण म्हणावं तसे वाढत नाहीत, त्यामुळे कसं असतं पुढं काम करायला किंवा पुढं जायला आणखी प्रोत्साहन मिळायचं जर म्हटलं ना, तर तुमची एक लाईक आम्हाला खूप काही महत्त्वाची असते, कारण काम करावं वाटतं किंवा तुम्हाला आणखी आणखी नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ मला खूप द्यायचे आहेत, द्यावं पण वाटतील आणि उत्साह वाढतो, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि एक लाईक नक्की करायचा, आणि पूर्ण व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये एक शब्दात दोन शब्दात तुम्हाला काय जे वाटेल त्याच्यात नक्की सांगत जा की छान झाला व्हिडिओ, खूप छान काहीतरी जरी म्हणलं ना तरी मनाला बरं वाटतं आणि पुढं व्हिडिओ काढायला पण उत्साह येतो। तर याच नोटवर आता इथंच थांबवते, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय सर्वांना।